नमस्कार, खटाव तालुक्यातील वरुड गावच्या हद्दीत असणारा हा पाठीमागं आपण पाहू शकताय पाझर तलाव आहे। हा 3 वर्षापासून पाझर तलावाला गळती लागलेली आहे। पहिल्या वर्षामध्ये थोडी होती, दुसऱ्या वर्षामध्ये वाढली, आता चांगला पाऊस झाल्यामुळं गळती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आज पाठीमागं आपण पाहू शकता कशा प्रकारे पाण्याचा फ्लो वाढलेला आहे आणि या फ्लोच्या खाली वस्ती आहे। त्या वस्तीवरती साधारण 40 ते 50 घरं आहेत। तर त्या वस्तीवरची लोकं व वरुडमधील ग्रामस्थ आपल्यासोबत इथं चर्चा करण्यासाठी आलेले आहेत। काय एक्झॅक्टली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। वरुगावचा मी नागरिक आहे। हा पाझर तलाव साधारण 1972 साली झालेला आहे। आम्ही गेल्या 3 वर्षापासून तक्रार देत आहे लघुपाट बंधारे विभागाला की सदर तलाव गळती आहे। जर त्यांनी 3 वर्षापूर्वीच काम केलं असतं तर एवढी गळती झाली नसती। आता ती वर्षानुवर्षे ही गळती लांबत म्हणजे वाढत चाललेली आहे। जर जास्त प्रमाणात अजून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर आमच्या खालच्या वस्तीला या तलावापासून धोका आहे। जर हा धोकाला काय निर्माण झाला तर याला पूर्णपणे लघुपाट बंधारे विभाग जबाबदार असेल। किती घरं आहेत खाली वस्तीला तुमच्या? वस्तीच्या खाली घरं 51 आहेत आणि विहिरी 60-70 विहिरी आहेत। जर तलावाला काय धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, जर तसं झालं तर त्या घरांचं आणि संपूर्ण विहिरींचं पूर्णपणे नुकसान होणार आहे, त्याबरोबरच शेतीचंही नुकसान होणार आहे। तर पाटबंधारे विभागाला 2-3 वर्ष तक्रार देऊन अजून काय झालेलं नाही, तर शक्यतो शासनाने ताबडतोब याच्याकडे लक्ष द्यावं, नाही तर उद्या काय घडलं तर त्याला पूर्णपणे शासन जबाबदार आहे। कुठंतरी एखादा अपघात म्हणण्यापेक्षा एखादी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन काम करत नाही असं तुम्हाला काय वाटते का? बरोबर आहे की दुर्घटना घडल्याशिवाय काम करत नाही, कारण गेल्या 2 वर्षापूर्वी पूर आलेला, त्यावेळेला गावातसुद्धा पाणी शिरलं होतं, त्यामुळे गावातसुद्धा ह्या तलावाचं पाणी शिरू शकतं। मोठं जर बोगदाड पडत गेलं तर गावात सगळं गाव जवळजवळ ते पाण्याखाली जाऊ शकतं, एवढ्या मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते गावाची। पाठीमागं आहे ती भिंत आपली जी तलावाची भिंत आहे, किती पाणी साठा असेल साधा सर्वसाधारण वरती? हे जवळजवळ 9 परसाच्या वर आहे, जवळजवळ म्हणजे बऱ्यापैकी पाणी आहे त्याच्यामध्ये। या संदर्भात तुम्ही काय पाठपुरावा केलेला? या संदर्भात तुम्ही हे मानवाधिकाऱ्याला लेटर लिहिलेलं 9 तारखेला 9-10 त्यांना पोहोचलं, त्याच्यानंतर येऊन बातमी तयार झाली। बातमीनंतर ते प्रशासनाचं परत लेटर आलं लघुपाट बंधाऱ्याचं आम्हाला, त्याच्यात असा उल्लेख होता की आमच्या म्हणजे लघुपाट बंधारे त्यात माणसं कमी आहेत, तर तुम्ही ग्रामपंचायतीनं जातीनं तिथं लक्ष घालून देखभाल दुरुस्ती करावी। पण माझ्या माहितीनुसार ही देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतीचे होणे शक्य नाही, कारण ही 72 सालापासून तलाव झालेला आहे। आणि मला तर वाटते प्रशासन 1-2 म्हणजे अख्खी माणसं मेल्याशिवाय जागे होणार नाही असं तर आम्हाला आता वाटू लागलं आहे, कारण 3 वर्ष झाली याच्या वारंवार तक्रार चालू आहे, तरी अजून त्यांनी काय दक्षता घेतली नाही। आम्ही भेटून जरी आलो तरी ते म्हणते तर ठीक आहे पुढचं लेटर द्या, पुढचं लेटर द्या, असंच त्यांचं चालू आहे। पण लघुपाट बंधारे विभागाचे अधिकारी कोण आहेत? शिवराज साहेब का काहीतरी असे तिथं होतं, त्यांना म्हणजे भेटलो आम्ही, पण त्यांनी असंच सांगितलं की तुमच्या स्तरावर तुम्ही ही करा। पण आता पूर्णच डॅमेज झालेलं आहे, जर पूर्ण नवीनच एस्टिमेट तयार होऊन नवीनच झाल्याशिवाय हे तर म्हणजे गत्यंतरच नाही असा विषय आहे। तुमचं एकंदरीत सरपंच म्हणून काय म्हणणं? नाही, हे काम पूर्ण झालेच पाहिजे, कारण की इतके दिवस खूप माणसं हे प्रयत्न करतात की तर काम व्हावे म्हणून, पण काय कोणी लक्ष देत नाही आणि कोणी म्हणजे इथे बघायला सुद्धा नाही आलेलं की खरीच एवढी तक्रार केली म्हणल्यानंतर एवढी आहे का नाही। तिथे मागल्या 8-10 दिवसात एक मोटरसायकल वाहली होती, तिथं पावसाचं पाणी गेलं, मोटरसायकल वाहिली ती, आमच्या मुलाने 5-7 मुलं गेली तिथली, ती मोटरसायकल काढली, परत प्रांताला फोन केला, प्रांत आले होते ते पाहून गेले, परत मामलेदार आले होते ते सुद्धा पाहून गेले, तिथनं इथं नाही ते आले फक्त रस्त्यावरनं तिथनं गेले, गाडी वाहून गेली होती आमच्या, या मुलं आता आले त्या मुलांनी ती गाडी काढली। तरी आता जर परत जर फुटलं किंवा काय झालं तर संपूर्ण गावाला धोका, गाव आहे वस्ती नाही, गाव आहे वरुड गाव आहे, गाव सगळं आहे, आणि त्या रस्ता जो वडा जातो गावाशी येणार जातो, रस्ता वडा आहे तो वरती उतळ वडा आहे, तिथं जर पाणी गेलं तर संपूर्ण पाणी गावात शिरण्याची शक्यता आहे, काहीतरी जीवितहानी होण्याची शक्यता आमची, तरी हे लवकरात लवकर दुरुस्त व्हावं असं आमचं म्हणणं आहे। शिवाय किंवा दुर्घटना झाल्याशिवाय इथलं तलावाचं पाझर तलावाचं काम म्हणजे गळतीचं काम जे आहे ते शासन करत नाही असं या वरुडकरांच्या म्हणण्यातून आपल्याला दिसून येतं आहे। कॅमेरामॅन सोमनाथ सोबत संतोष सुतार, महाराष्ट्र न्यूज, सातारा।